चैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नाळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 प्रथमेशला पाण्याची वाटणारी भीती आणि कुणीतरी कुणाला तरी पाण्यात बुडवून मारल्याचा रेफरन्स या वाड्याच्या छायाचित्रांसोबत आमच्या आमच्या पार्वतीचं एखादं छायाचित्र जर तुम्हाला काढता आलं तर आणि ह्या पुढे जे काही घडलं ते माझ्या डोळ्यांनी स्पष्टपणे पाहिलंय डॉक्टर तू श्रीरंग तुझी तस्वीर काढायचं म्हणतोय मनाशी योजलं तर बरंच काय आहे हो आता त्याच्या मनात कधी येत येईल आणि नाही आलं तरी नाव तेच राहतील फक्त मधुसूदन आणि बाळकृष्णच्या नावापुढे महादेवाऐवजी सदाशिव किंवा दीनानाथ शास्त्री ही नावं लागतील पण ती मुलं असतील या महादेव शास्त्रीचीच पार्वती तू आम्हाला आमच्या मूळ मुद्द्यापासून भरकटवलंसच तुझी तस्बीर हो सांगितलं ना एकदा नको म्हणून तुला तुझ्या श्रीकृष्णाची शपथ तुम्ही किती छळता मला कधी कधी या मोबदल्यात आम्ही दुपटीने प्रेमही करू शकतो करू इच्छा दिनू एक विचारू विचार ना पण तू कोणाला सांगणार नाहीस ना नाही सांगणार आधी विचार तर कर त्या परीकडच्या डोंगरावर तू कधी गेलास काय त्या डोंगरावर भिडभीड लागले का तुला का रे तिथे केवढं दाट जंगल आहे खूप मोठ्या मोठ्या गुफा आहेत आणि मग ऐकले तिथे माणसं हरवतात पण हे तू सगळं का विचारतेस काही नाही रे काल संध्याकाळी त्या डोंगराच्या माथ्यापासून धूर येताना दिसला मला मला काही कळलं नाही ना म्हणून विचारलं मी परवा दामोदर दादा आणि महादेव दादाचं बोलणं ऐकलं तेव्हा मला कळलं की तिथे भैरवकालीचं देऊळ आहे देवीचंच देऊळ आहे ना तर सगळे का घाबरतात तिकडे जायला काही कळत नाही पण त्या डोंगराचा विषय कळला ना की कोणीही दड उत्तर देत नाही पण एवढं मात्र नक्की सगळे घाबरतात बरं तुम्ही काय ठरवलं मला सांगाल का मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळं सविस्तर सांगते क्षिप्रा आणि मी आम्ही दोघे क्षिप्रा कोण तुमची बहीण आहे का नाही नाही क्षिप्रा ही स्वप्नीलची हो स्वप्नील तुम्ही मला एक वाक्य तरी पूर्ण बोलू देणार आहात का सो सॉरी या टेल मी स्वप्नील हा माझ्या भावाचा म्हणजे आदिनाथचा मित्र आहे आणि क्षिप्रा त्याची गर्लफ्रेंड आय मीन ते दोघे जण लग्न करणार आहेत मग तुमचा काय प्लॅन आहे तुमच्या दोघींचा काय प्लॅन आहे तर आम्ही असं ठरवलंय की क्षिप्रा काहीतरी कारण काढून सुलेखाला भेटणार तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार आणि यातूनच आपल्याला जी माहिती हवी आहे ती आपल्याला मिळेल असं आम्हाला वाटतंय तुम्हाला जितकं सोपं वाटतं तितकं हे नाही आय नो पण अशक्य सुद्धा नाही आहे वेल येस आणि तुम्ही दोघी जर इतक्या कॉन्फिडंट असाल तर प्लीज गो अहेड आपण त्या क्षिप्राला म्हणावं बी केअरफुल सुलेखा इज व्हेरी स्मार्ट
छोटीशी चूक सुद्धा खूप महागात पडू शकते. आणि आपल्याला अजून एक निखिल नको, इजंट इट? आय एम सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. नो, इट्स ऑल राईट. बरं, मी उद्या फोन करतो तुम्हाला. नाही, नको. आज सकाळीच तुमचं नाव बाबांनी वाचलं फोनवर आणि ते सगळं सांभाळून घेता घेता माझ्या नाकीनऊ आले. मग माझा नंबर वेगळ्या नावानी सेव्ह करा ना. इट्स दॅट सिम्पल. वेगळ्या नावानी? कुठल्या? थानेदार. अभि, कसं वाटलं हे नाव थानेदार? तू इकडे कसं काय? मी इकडे कसा, काय, का, कधी, हे प्रश्नाचं बिनमहत्वाचं आहेत देखील. महत्वाचं हे आहे की मी इथे आहे आणि माझ्या इथे असण्याने जर कोणाला डिस्टर्ब होणार असेल तर आय एम सॉरी. अभिमान. मी निघते, बराच अंधार झालाय. आय ड्रॉप इट टू द कॉर्नर. ओळख नाही करून देणार विकी. ओ या, शुअर. प्रिया, ही इज अभिमान, माय फ्रेंड. अभिमान, प्रिया. प्रिया? प्रिया शास्त्री. यू डोंट वरी, मी जाते. बाय, यू टेक केअर. बस, दिस इज द लास्ट स्ट्रॉ नाउ. काय म्हणली? आज जवळ जवळ गेलोच होतो आपण. तू कशाला सांगाय पण मला म्हाताऱ्याला इच्छा. अरे, हे माझं वय आहे का उचलकूद करायचं? दिवसभर नाक्यावर त्या वाण्याच्या दुकानाच्या फळकुटावर बसून होतो. शेवटाला त्याच्या फळीवरचा पाव चोरून खाल्ला. तू चोरी केलीस? मग काय कर, पोटात येताळ गोंधळ घालत होता. जबर आहे ग, तू तुझ्या भरी बरोबर त्या बाळ्या बरोबर पक्का सोडत होती. मग आणखीन काय करायला हवं होतं मी? सांग ना. हे ओळा ओळा करू नग, त्याने काय होणार नाही. ते डोक्याचे तुकडे पडण्याची वेळ आलीये. कुसुमात त्याला कसं बसं फसवलं. अभिमानलाही चांगलं मॅनेज केलंय मी, पण हे सगळे असे वरचेवर इथे यायला लागले ना तर नाही. सुपान, तुझं इथे राहणं धोक्याचं आहे. काय कुठं पाठवतीस मला? पुन्हा वाड्यावर झाडून देतेस? दे, म्हणजे तो दिदी ना दोरावर वाळत घालील मला. वाड्यावर कशाला? आहे ना आपला एक माणूस. काय झालंय? काय नाही, तसं काही विशेष नाही. काय ना शुभ्रा, आपण ज्या माणसावर खूप प्रेम करतो ना, त्याच्यामध्ये अगदी हलकासा जरी बदल झाला ना तरी तो आपल्याला जाणवतो. तू डॉक्टरांकडनं आल्यापासून मी पाहतोय खूप डिस्टर्ब आहेस. जेवणाकडेही लक्ष नव्हतं तुझं. काय झालंय? मला सांगण्यासारखं नाहीये का? नाही हो, तसं काही नाहीये. फक्त तुम्हाला सांगण्याआधी माझी मीच खात्री पटवून घ्यायचा प्रयत्न करत होते. म्हणजे? हे बघ शुभ्रा, मला नीट सांग काय झालंय ते. श्रीरंग रानडे हे नाव ठाऊक आहे ना तुम्हाला? श्रीरंग रानडे,
माझा श्रीदादा तेव्हा आमच्या वसई गावात पुलाचं बांधकाम सुरू होत. कॅप्टन चार्ल्स स्मिथ नावाचा ब्रिटिश अधिकारी त्या बांधकामाचा मुख्तार होता. श्रीदादा त्याचा सहाय्यक म्हणून या गावात आला. हो चार्ल्स स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याचा तो असिस्टंट होता ना, आजोबांनी सांगितलं होतं आपल्याला. त्यानेच आपल्या वाड्याचा आणि पार्वती आजीचा फोटो काढला होता. त्याचं काय? आज डॉक्टर सामंतांकडे भूतकाळातले आणखी काही प्रसंग आठवले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, डॉक्टर सामंतांना सुद्धा त्या काळातल्या काही गोष्टी आठवत आहेत आणि त्यांना दिसलेल्या आणि मला दिसलेल्या घटनांचे संदर्भ तंतोतंत जुळले. काय म्हणजे श्रीरंग रानडे आणि डॉक्टर विराज सामंत? आणि आज इतक्या वर्षांनी तुमच्या रूपानं तो पुन्हा डोळ्यासमोर आलाय डॉक्टर सामंत. तोच चेहरा, तेच नाक आणि मुख्य म्हणजे तेच निळेशार डोळे. आजोबा म्हणाले होते की पण त्याचा आणि आपल्या घराचा काय संबंध आहे? जुनी पात्र पुन्हा रंगमंचावर आली आहेत एक नवा खेळ सुरू करण्यासाठी, किंवा जुना अधुरा राहिलेला खेळ संपवण्यासाठी. प्रिया शास्त्री, प्रिया मधुसूदन शास्त्री. तुला सापडली नाही दुसरी कोण? म्हणजे ज्या मुलीनं सुलेखावर सगळ्यांसमोर खुनाचा आरोप लावला ती तुझी गर्लफ्रेंड आहे असं तुला वाटतंय? चुकीचं वाटतंय का मला? हो. माझ्या मोबाईलवर फोन करू नकोस. आज बाबांनी तुझं नाव पाहिलं, त्यांना सावरता सावरता माझ्या नाकी नऊ आले. यू टेक केअर, आय जस्ट ड्रॉप यू राऊंड द कॉर्नर. हे का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मधलं कन्व्हर्सेशन नाही आहे तर मग दुसरं काय आहे? अभी तुझा रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट चुकलाय, असं काही नाही आहे. मग का भेटतोस तू माझ्या बापाच्या शत्रूच्या मुलीला? माझं काम आहे तुझ्याकडे. काय काम आहे? तुला नाही सांगू शकत. असं आहे का आता? ओके. तुमच्या पर्सनल मॅटर्समध्ये मी नाक खुपसतोय, त्याबद्दल मला माफ करा इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. अभी दिस इज नॉट फेअर. हाऊ डू यू केअर? आय केअर, गॉड डॅम इट. या आय नो यू केअर. You care for Priya Shastri, Priya Madhusudan Shastri. Shh.
राम जय 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 राम श्री राम जय राम 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 जय जय राम श्री राम श्री राम ओम भूर भूर्वस्वः ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। आजोबा नमस्कार। या डॉक्टर सामंत, शेवटी तुम्ही आलातच। माझी खात्री होती एक ना एक दिवस तुम्ही नक्की परत येणार। मी समजलो नाही आजोबा। त्या मागचं कारण तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे डॉक्टर सामंत। म्हणजे? मी तुम्हाला आदिनाथा बरोबर पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला या सगळ्याची साधारणपणे कल्पना आली होती। तुमचं आदिनाथ आणि शुभ्राच्या आयुष्यात पुन्हा येणं हा निव्वळ योगायोग नाहीये। त्या मागे त्याही पेक्षा वेगळं काहीतरी कारण आहे। नियतीच्या या खेळात तुम्ही एक पात्र बनून आला आहात डॉक्टर सामंत। मला एक कळत नाही आजोबा, तुमच्या शास्त्रीय घराण्याचा इतिहास, मिस्टर शास्त्री ना होणारे भास आणि माझा काय संबंध असू शकतो? तुमचा नसेल पण श्रीरंग रानडेचा आहे। पण त्याचा आणि या घरात जे काही घडलं त्याचा काय संबंध असू शकतो? ते मला तुम्हाला नीट सांगता येणार नाही, कारण तेव्हा मी खूप लहान होतो। हे सगळं समजण्यासाठी मला एवढंच ठाऊक आहे की श्रीरंग रानडेची आणि आमच्या महादेव दादाची खूप चांगली मैत्री होती। ते मला माहिती आहे आजोबा, मी ते सगळं माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे। म्हणजे तुम्ही देखील रेषेच्या या बाजूला आलात तर।